धामनगाव रेल्वे तालुक्यातील दीडशे वर्षापासून चालत आलेली तळेगाव दशाशर्षी शंकरपट बैलांची शर्यतीची परंपरा आहे ही शंकरपट बैलांची शर्यती प्रसिद्ध होती गेल्या काही वर्षात सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी आणली होती त्यामुळे राज्यात होणाऱ्या बैलांच्या शर्यती थांबल्या होत्या परंतु बैलांच्या शर्यतीसंदर्भात काही नियम व अटी देऊन सर्वोच्च न्यायालयाने यावरची बंदी उठवली होती त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींनी उत्साहदेखील साजरा केला होता यापुढे बैलगाडा शर्यती होतील अशी गावातील नागरिकांना आशा होती मात्र दीडशे वर्ष जुनी चालत आलेली बैलगाडी शर्यतीची परंपरा पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली आली आहे तळेगाव येथील शंकरपट तालुक्यातील हौशी शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते यावेळी शेती उपयोगी साहित्य बैलांचे साहित्य त्याचप्रमाणे घरगुती वस्तू देखील विक्री करण्यास ठेवलेल्या येत असतात तळेगाव दशासर या ठिकाणी आठ दिवस बैलांची शर्यती चालत असते हा शंकरपट कृषक सुधार मंडळाकडून आयोजित केला जातो या दरम्यान परिसरात गर्दी होणार असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर हा शंकरपट रद्द करण्याचा निर्णय कृषक मत सुधार मंडळाने घेतला आहे त्यामुळे पंधरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या शंकरपट करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे या उत्सवादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने संसर्ग वाढू शकतो त्यामुळे या शंकटपट रद्द करण्याचा निर्णय कृषक मंडळाने घेतला आहे